तिकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ईडीला एक पत्र पाठवलंय. ईडीनं चौकशीसाठी शुक्रवारी हजर होण्यासाठी सांगितलं आहे, मात्र आपल्याला सोमवारपर्यंतची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती राहुल गांधी यांनी केली. सोनिया गांधी यांची तब्येत बरी नाही, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे शुक्रवारी मला चौकशीला हजर राहता येणार नाही असं राहुल गांधी यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात नमूद केलंय. दरम्यान राहुल गांधी येत्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळते. नॅशनल हेराल्ड कथित गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून गेले 3 दिवस 39 तास चौकशी करण्यात आली. तिकडे राहुल गांधी यांच्या समर्थनात देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. मुंबईत सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेसनं थेट राजभवनावर मोर्चा काढला. काँग्रेसच्या या मोर्चात पक्षाचे अनेक नेते, आमदार, मंत्री सहभागी झाले होते. ईडी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. राजभवनाच्या जवळ काँग्रेसचा हा मोर्चा पोलिसांनी अडवला. बराच काळ निदर्शनं झाल्यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आम्ही येणार म्हणून काल माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही कळवलं असूनही सुद्धा आता आम्हाला माहिती मिळाली की राज्यपाल महोदय इथं नाहीत, ते नागपूरला चालले गेले. मोर्चा तहकूब केलाय? आम्ही तहकूब नाही केलं, आम्ही इथंच आहोत. पोलीस आपली कारवाई करताय, पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकले तर आम्ही जेलमध्ये पण जायला तयार आहोत. पण जर का राज्यपालच या ठिकाणी नाही आहे तर मग निवेदन कोणाला देणार? आम्ही राज्यपालाला निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आम्ही या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून जे आंधळ बहिरं सरकार केंद्रामध्ये बसलेले त्याला आवाज पोहोचवण्यासाठी आलेलो होतो. आपण राज्यपालच इथं नाही, पण या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून तरी आंधळ्या बहिरा सरकारला, दिल्लीच्या हुकुमशहा सरकारला हा आवाज पोहोचावा, जनतेचा ही आमची भूमिका आहे. नाही, पूर्वनियोजित नव्हता, त्यांना पळून जाण्याची फार जुनी खोड आहे. आम्ही या वेळेला, आठवत असेल तुम्हाला, 3-4 वेळेला आम्ही इकडे जेव्हा यायचं ठरवलं त्या दिवशी त्यांचा नियोजित दौरा असतो आणि आम्ही राज्यपालांची झोप उडवायला आलो. आम्ही त्यांना निवेदन वगैरे द्यायला नाही आलो, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये 25 निवेदनं दिली. आता राज्यपाल इथे परत येतोर तुम्ही थांबणार का? नाही, ही लढाई आरपारची आहे. आरपार पद्धतीनेच ती लढली जाईल आणि गांधी विचारानेच लढली जाईल.